मराठा आरक्षणासाठी अवघा महाराष्ट्र पेटवणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा दौऱ्यावर निघालेत. या दौऱ्यात ते पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये बैठका घेणार आहेत. या बैठकांचा उद्देश अद्याप माहीत झालेला नाहीये. मात्र जरांगे पाटील यांनी नुकतेच 10 फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ते मराठा आरक्षणाकरिता सरकारवरील दबाव सातत्यानं वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमधून निघतील आणि त्यांचा आळंदी देवाशीमध्ये मुक्काम असणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील कामोठेमध्ये सकाळी त्यांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी दादरमधील शिवाजी मंदिरातील कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. तर 8 फेब्रुवारीला सटाण्यात आणि 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगे यांचा दौरा असणार आहे. तर 10 फेब्रुवारी रोजी अंतरवली सराटीमध्ये ते सकाळी 10 वाजता मराठ्यांची बैठक घेऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24.